नमस्कार, अंजनी स्पोर्ट्स रफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेसन रवा बर्फी किंवा वडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अतिशय सोपी रेसिपी आहे ही बर्फी. अतिशय खुसखुशीत, रवाळ आणि अगदी तोंडात सहज विरघळेल अशी बनते. चला तर मग बेसन रवा बर्फी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहूया. बेसन रवा बर्फी बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी रवा भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण आधी पॅनमध्ये थोडं तूप घालूया. मी इथे हे पाऊण वाटी तूप घेतलं आहे. हे एवढं पूर्ण रेसिपीसाठी एवढं तूप आपल्याला लागणार आहे. तर सर्वात आधी आपण एकाच चमचा तूप घालूया. तूप गरम झाल्यावरती आपण रवा घालून घेऊयात. इथे मी अर्धा वाटी रवा घेतलेला आहे. हा मीडियम बारीक रवा आहे. ह्यापेक्षाही जर तुम्हाला एकदम फाईन बारीक रवा जर मिळाला तर तोही आपण वापरू शकतो. इथे हा रवा आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच भाजून घ्यायचा आहे. साधारण 5 मिनटं आपल्याला बरोबर हा रवा भाजून घ्यायचा आहे. खूप अगदी तांबूस नाही करायचा आहे. आता इथे आपला रवा चांगला भाजून झालेला आहे. बरोबर 5 मिनटं मी हा रवा भाजला आहे. कलर चेंज नाही केला, एकदम तांबूस नाही केलेला आहे. खमंग भाजून झालेला आहे. आता हा रवा आपण काढून घेऊया. मी गॅस बंद करते. आता तोच पॅन मी पुन्हा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यात आपल्याला आता ह्याच्यातलं अर्ध तूप घालायचं आहे. आता तूप गरम झाल्यानंतर आपण बेसन घालूया. इथे मी 1.5 वाटी बेसन घेते आहे. हे 1 कप वाटी झालं आणि हे अर्धा. आता हे बेसन आपल्याला छान अगदी भाजून घ्यायचं आहे. जवळजवळ 15 मिनटं तरी आपल्याला बेसन व्यवस्थित भाजायचं आहे. हे बेसन भाजत असताना आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि गुठळ्या होत जातील त्या तशा तशा फोडत जायच्या आहेत. चमच्याने अशा दाबून दाबून या गुठळ्या फोडून घ्यायच्या, म्हणजे पीठ खमंग अगदी भाजलं जाईल. आता बेसन भाजत असताना आपल्याला 5 मिनटं होऊन गेलेली आहे. छान भाजलं जात आहे. आता ह्यात आपण आणखीन थोडं तूप घालूया. आता आणखीन 5 मिनटांनी आपण आता ह्यात रवा घालूया. म्हणजे आता बेसन भाजताना एकूण 10 मिनटं झालेली आहेत. तर रवा घातल्यानंतर आणखीन 5 मिनटं आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे. म्हणजे रवा बेसन अगदी व्यवस्थित एकजीव होईल. अशी 15 मिनटं आपल्याला लागलेली आहेत. आपण फक्त रवा आधी जेव्हा भाजून घेतला ती 5 मिनटं आणि बेसन भाजायला घेतल्यापासून 15 मिनटं अशा वेळेत आपण अगदी सर्व व्यवस्थित भाजून घेत आहोत. आता ही 5 मिनटं अजून आपण हे भाजून घेणार आहोत. म्हणजे रवा भाजायला 10 मिनटं झाली आणि बेसन भाजायला 15 मिनटं. अशा प्रकारे अगदी टाईमनुसार अगदी व्यवस्थित बेसन भाजलं नेहमी बर्फीसाठी किंवा लाडवासाठीही व्यवस्थित अगदी भाजलं जातं बेसन आणि चवही छान येते. आता आपलं बेसन रवा अगदी व्यवस्थित भाजून झालेला आहे. तुम्ही पाहू शकता मध्ये मध्ये असे बबल्सही येत आहे. अगदी छान खमंग वास येतो आहे.
आता इथे आपण गॅस बंद करायचा आहे, पण गॅस बंद केल्यानंतरही आपण 2-3 मिनिटं तरी हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे, कारण हा पॅन गरम असणार आहे, त्याच्यामुळे हे आपण तसंच जर ठेवलं तर मिश्रण हे खाली करपू शकतं, त्याचा कलर चेंज होऊ शकतो पॅन गरम असल्यामुळे। म्हणून हे आपण असं खालीवर असं व्यवस्थित ढवळत राहायचं आहे थोडा वेळ। आता हा पॅन आपण उतरवून घेऊयात आणि या गॅसवरती आपण साखरेचा पाक करायचा आहे। आता इथे एका पातेल्यामध्ये आपण साखर घालून घेऊयात। इथे मी 1.5 कप साखर घेते आहे। आपण बेसन 1.5 कप घेतलं होतं, त्यामुळे साखरही तेवढीच 1.5 कप घ्यायची आहे आणि ही साखर बुडेल इतपत पाणी आपल्याला घालायचं आहे। आपण गॅस चालू करून घेऊया। साखर ही अशी ढवळत राहूयात आपण। ही साखर विरघळली आहे, आपण गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि ह्या पाकाला छान उकळी येऊ द्यायची आहे। आपल्याला हा अगदी पक्का पाक नाही बनवायचा आहे किंवा 2 तारी वगैरे, जस्ट 1 तार अगदी, पण परफेक्ट 1 तारीचा नाही करायचा आहे, थोडा त्यापेक्षा कमी, म्हणजे चिकटपणा जरा येईपर्यंत आणि जरा स्लाइटली 1 तार दिसायला लागली की आपण गॅस बंद करायचा आहे। साखर विरघळली आहे, तर ह्यात आपण वेलची पूड घालून घेऊया। वडीला छान कलर येण्यासाठी इथे मी हा लेमन येलो कलर घेतलेला आहे, तो थोडासा घालूयात आपण। आता साखरेचा पाकही आपला तयार आहे, 1 तार आली आहे, हा पाक व्यवस्थित आपला तयार आहे। तर इथे आपण गॅस बंद करूयात। आता या बेसनमध्ये आपल्याला हा पाक घालायचा आहे। इथे मी गॅस बंदच ठेवलेला आहे, पाक आपला गरमच आहे। पाक घातल्यावरती हे सतत असं हलवत राहायचं आहे। आता हे मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव झालेलं आहे, बेसन आणि साखरेचा पाक। हे तुम्ही आता पाहू शकता की हे पॅनपासून आता वेगळं होत आहे, म्हणजे सुट्ट आहे पॅनपासून, हे पहा, म्हणजे आपण आता हे काढून घेऊ शकतो। आता हे मिश्रण आपल्याला एका तूप लावलेल्या थाळीमध्ये किंवा ताटात सेट करायला लावायचं आहे। हे पहा, हे असं मिश्रण एका साईडला व्हायला लागलं पॅनपासून की आपलं हे रेडी आहे असं समजायचं। आता इथे मी एका ताटाला हे तूप लावून घेतलेलं आहे। आता या ताटात आपण हे मिश्रण काढून घ्यायचं आहे। सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित ताटभर अगदी नीट ॲडजस्ट करून घ्यायचं। आता इथे आपण थोडे बदामाचे काप इथे गार्निशिंगसाठी घालूयात। गार्निशिंगसाठी आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रुट्स घालू शकतो। आता ही बर्फी किंवा वडी आपल्याला सेट करायला ठेवायची आहे। थोडी कोमट झाली की मग आपण कट करायची आहे, कट करून त्याच्या वड्या करायच्या आहेत आणि त्यानंतर पूर्णपणे थंड झाली की मग वड्या आपण काढून घेऊ शकतो।
आता हे सेट व्हायला जरा टाइम लागेल, आता हे आपण असंच ठेवून द्यायचं आहे। तर 5-10 मिनिटांनंतर हे मिश्रण थोडं कोमट झालेलं आहे। आता हे आपण ह्याचे पीसेस कट करून घेऊया। इथे हे मिश्रण सर्व थंड झाल्यानंतर, हे ताट थंड झाल्यानंतर वड्या कट करून घेतलेल्या आहेत मी। या पहा, अशा मस्त खुसखुशीत अशा वड्या आपल्या रेडी आहे। बेसन रवा बर्फी आपली रेडी आहे गणपतीच्या प्रसादासाठी किंवा नैवेद्यासाठी, किंवा असंही सहज म्हणून आपण या वड्या करू शकतो। अगदी खूप कमी साहित्यामध्ये कमी वेळात या वड्या बनतात, सर्वांना अगदी आवडतील अशा या वड्या आहेत। अगदी खुसखुशीत अशा आहेत, मी एक फोडून दाखवते। हे पहा, अगदी सहजपणे तोंडात विरघळतील अशा या वड्या आपल्या रेडी आहेत, अगदी बर्फीसारख्या। ही बेसन रवा बर्फी तुम्ही ही नक्की करून पहा, आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा।